नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा तुमचं? रामा प्रभाकर साखरे. रामा प्रभाकर साखरे. गाव? बाबुळगाव. बाबुळगाव. तालुका? परभणी. परभणी आणि जिल्हा परभणी. परभणी. 16 ऑगस्ट आहे आज. सकाळपासून तुमच्या गावात फिरतोय आपण. आता तुमच्या शेतात आलो. आपण बाकी शेतात सुद्धा पाहणी करत आलो जिथे आपल्या कार्यपद्धतीत करत नाहीये. तिथे आपण बोंडा आणि पाते मोजले एका झाडाचे. तुमचा आणि त्यांचा कापूस एकाच वेळेस आहे. तर आता त्यांचे पाते मोजून आलो आपण. किती आहे एका झाडाला? 15 ते 16 पाते. आपण आता आपलं एक झाड घेतो. हा, या झाडाचे पाते बोंड मोजायचे. विलास भाऊ, तुम्ही पण मोजा, तुम्ही पण मोजा व्यवस्थित एकाच झाडाचे. म्हणजे न करणाऱ्याचं आपापल्या फांद्या धरा. एकही फांदी सोडू नका. आणि 72. म्हणजे आपण रामा भाऊ, आपल्या एका झाडाला आपण 72 पाते आजच्या तारखेमध्ये 16 ऑगस्टला पाहतोय. आणि लोकांच्या शेतात याच तारखेला लावलेला कापूस. फक्त त्यांची कार्यपद्धती वेगळी आणि आपली कार्यपद्धती वेगळी. आपल्या फळफांद्या वेगळ्या. एका फळफांदीला पुन्हा 3-3 फळफांद्या तुम्हाला दाखवल्या आज. की या फळफांदीला पुन्हा 3 फळफांद्या फुटलेल्या आहेत. ही फळफांदी वेगळी, ही फळफांदी वेगळी आणि ही फळफांदी वेगळी. म्हणजे एका फांदीला 3 फळफांद्या. तिथे पाहिलं का तुम्ही? तिथं नाही ना इतक्या फांद्या फळफांद्या फुटतो आपण. आणि त्याच्यानंतर आपण आज 16 ऑगस्ट रोजी या कापसामध्ये तुमची मोजणी केली तर किती भरले? 72. म्हणजे तिथे 15 आणि इथे 72. मोठं अंतर आहे ना? मोठं अंतर आहे. किती विश्वास झाला तुम्हाला? 100% विश्वास वाटायला. काय विलास भाऊ बोलायचं? जो 100% विश्वास वाटायला. मग आणि युरियाचा दाना नाही पेरला बाबा. उदाशी साहेब कशा करता आलेले? काय म्हणत होते उदाशी साहेब तुम्हाला? की किती कापूस देईल? 200 बोंडाचा कापूस. 260 बोंडाचा कापूस देईल. आज वाटतं का आपण 75 पर्यंत आत्ताच पोहोचलो. अजून पोळा जायचा, 15 दिवस पोळा आहे. पुन्हा कमीत कमी 60-70 पोळ्यापर्यंत वाटतात. म्हणजे 150 बोंडाचा कापूस आपला पोळ्यापर्यंत. विश्वास आला विलास भाऊ तुम्हाला? रामा भाऊ तुम्हाला? बाबा घरी सांगितलं 8 दिवसाखाली 40-50 फॉर्मिंग. बर, विश्वास झाला ना तुम्हाला? आता आज मी दाखवतोय, पुन्हा पोळ्याच्या नंतर दाखवणार आहे तुम्हाला फरक. तर कसा दिसतो आज आपला कापूस? लसलशीत दिसतो. कुठे काही रोग आहे? एकदम चक आहे आणि सुंदर असा कापूस आहे विलास भाऊ. तर माझ्यावर पूर्ण भरोसा आला आहे का? भरोसा मी प्रत्येक 15 दिवसाला येऊन तुम्हाला प्रत्येक 15 दिवसाला तुमच्या पिकाची प्रगती दाखवू लागलो. प्रत्येक 15 दिवसाला तुमची प्रगती दाखवू लागलो मी आणि लोकांचा पण दाखवू लागलो जे करत नाही त्यांचं काय फरक. हा तुम्हाला जसा जसा जाणवल तसा तसा तुमचा आत्मविश्वास वाढल. आणि यावर्षी आपल्याला कापूस घ्यायचा आहे 25 क्विंटल प्रत्येकाला. त्याच्या खाली नाही 5-6 क्विंटल घ्यायचा नाही. तर उदाशी साहेब आहेत, तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन भेटणार आहे मोफत आणि तुमचं कार्यपद्धतीत तुम्हाला करून घ्यायचं आहे. धन्यवाद.